नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे वायजा आई स्वयंपाकघरात. आज आपण बनवूया साधी सोपी पौष्टिक अशी पालकची भाजी. इकडे आपण पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतली आहे. एक जुडी पालक घेतली आहे आपण. इकडे इकडे आपण एक कढई तापत ठेवली आहे. यामध्ये एक चमचा तेल, आपल्या आवश्यकते अनुसार आपलं तेल गरम झालं, यात एक छोटा चम्मच जिरे, यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ज्या आपण बारीक चिरून घेतल्या, यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या ज्या आपण बारीक चिरून घेतल्या आहेत, छान होऊ देऊ. आपल्या मिरच्याही छान झाल्या आहेत. यात एक मध्यम आकाराचा बटाटा, त्याचे आपण उभे काप करून घेतले, टाकून घेऊया. यात एक मध्यम आकाराचा टमाटर जो आपण बारीक चिरून घेतला आहे, एकत्र करून घेऊया. छान 2 मिनटं हे होऊ देऊ. यापूर्वीही आपण बायजाई स्वयंपाकघरात पालकची वडी बघितलीच होती. डिस्क्रिप्शन बॉक्सचा लिंक आपण बघू शकता. आपले बटाटे आणि टमाटेही छान झाले. यात पालक चवीप्रमाणे मीठ, छान एकत्र करून घेऊया. अगदी 10 मिनिटात आपली पालकची भाजी ही तयार होते. डब्यालाही आपला छान एक ऑप्शन आहे पालकची भाजी. आपली पालकची भाजी छान तयार आहे. चला तर मग सर्व करून घेऊया. आपली पालकची भाजी छान पैकी सर्व होऊन रेडी आहे. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट ही द्याल. नमस्कार.